कोरोना काळात देवदूत म्हणून अहोरात्र नागरिकांची सेवा करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांचे वेतन 4-5 महिन्यापासून थकित झाल्याने कोरोना महामारीच्या काळात गृहस्थ चालवण्यासाठी कंत्राटी डॉक्टरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात शासनाने वेतन थकित केल्याने ते मिळवून देण्यासाठी महसूल मंत्री एकनाथराव खडसे आणि ऍडव्होकेट रोहिणीताई खडसेंच्या दणक्याने आणि पाठपुराव्यामुळे यश आले असून मागील 2-3 आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय एकनाथराव खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा सौ रोहिणीताई खडसे खेवलकर यांची भेट घेऊन थकित वेतन मिळण्याकरता आपण शासन दरबारी आमचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून विनंती केली होती. त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान माननीय एकनाथराव खडसे साहेबांनी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून जिल्ह्यासह राज्यातील स्थायी व कंत्राटी वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकित वेतन लवकर देण्यात यावे म्हणून चर्चा केली होती. कोविडमध्ये जे काही बीएमए झालेले कंत्राटी डॉक्टर्स आहे हे डॉक्टर्सना गेल्या 10-11 महिन्यापासून पगार नाही आहे. महाराष्ट्र भरामधली स्थिती आहे खरं म्हणजे कोरोना योद्धा म्हणून ते काम करतायत, तिथे नर्सेस काम करतायत आणि दोघांनाही ज्या कंत्राटी आहेत त्यांना पगार नसल्यामुळे अडचणीमध्ये आहेत. आता मागच्या कालखंडामध्ये आम्ही माननीय मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या सेक्रेटरीशी आणि डायरेक्टरशी चर्चा केली. आता या ठिकाणी डॉक्टरांचं वेतन काल प्राप्त झालेलं आहे, परंतु अन्न कर्मचाऱ्यांचं आणि अँब्युलन्स अशा स्वरूपाचा जो पैसा द्यायचा तो अद्याप आलेला नाही. गेले 10 महिने झाले, 6 महिने झाले, 6 महिने अँब्युलन्सचा 1 रुपया सुद्धा भाडं जे द्यायचं आहे ते देण्यात आलेलं नाही. कंत्राटी भाड्याने जे घेतलेलं आहे त्या अँब्युलन्स आता बंद स्थितीमध्ये आहे आणि अशामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहे. राज्य सरकारला आमची विनंती आहे की या कंत्राटी कामगारांना त्या ठिकाणी तातडीने पगार देण्यात यावा आणि अँब्युलन्सची व्यवस्था तातडीने करण्यात यावी. याबरोबरीला NRLM ही एक राज्य सरकारची केंद्राच्या माध्यमातून आलेली योजना आहे. या योजनेमध्ये 1000 या ठिकाणी कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मुली काम करतात, विशेषतः मुलं आणि मुली आहेत, पण मुलींची संख्या तिथं 90% आहे. परंतु गेले 1 वर्ष झाले याही यांना त्या ठिकाणी पगार मिळालेला नाही, त्यांना एक्सटेन्शन अजून दिलेलं नाही आहे. त्यांचा कंत्राटीची मुदत संपते आहे, त्यांना त्या ठिकाणी तातडीने एक्सटेन्शन द्यावं यासाठी आम्ही आग्रह धरलेला आहे. आणि मला सांगण्यात आलेलं आहे मंत्री महोदयांकडून आपल्या सेक्रेटरींकडून की येणाऱ्या 15 दिवसाच्या आत आम्ही नवीन त्यांना भरती करू, नव्याने या ठिकाणी एजन्सी नेमून त्याच्या माध्यमातून त्यांची भरती करू आणि त्याचे राहिलेले पगार वगैरे असतील ते तातडीने देऊ. आमची मागणी आहे पहिलं अधिक उशीर होता का म्हणे तातडीने यामध्ये कारवाई करण्यात येईल. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. शुभमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम् रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ.